हाय, मी अजिंक्य. स्पोर्ट्स वन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्पोर्ट्स वन मध्ये आपण क्रिकेट पासून कबड्डी पर्यंत, फुटबॉल पासून खो खो पर्यंत सगळ्या स्पोर्ट्सचा आढावा घेणार आहोत. आठवड्याभरात देश विदेशात क्रीडा क्षेत्रात कोणत्या घडामोडी घडल्या, क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांच्या त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या, कोण हरलं, कोणी बाजी मारली, कोणी वर्ल्ड रेकॉर्ड रचला, या सर्वांचं सविस्तर विश्लेषण आपण स्पोर्ट्स वन मध्ये घेणार आहोत. या आठवड्याची सुरुवात आपण एका अतिशय महत्वाच्या बातमीने करणार आहोत. सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना मोठा दणका दिलाय. अनुराग ठाकूर यांना कोर्टानं बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून हटवलेलं आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आलेली आहे. अनुराग ठाकूर यांच्या सोबतच बीसीसीआयचे सेक्रेटरी अजय शिर्के यांनाही पदावरून हटवण्यात आलेलं आहे. तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी दोघांविरोधात खटलाही चालवला जाणार आहे. तसंच याबाबत तुमच्या विरोधात कारवाई का करण्यात येऊ नये असा सवालही सुप्रीम कोर्टानं विचारलेला आहे. हमने सुप्रीम कोर्ट के आदेश के मुताबिक टाइमलाइंस फिक्स की और बीसीसीआई और उनके ऑफिस बेयरर्स को अपॉर्चुनिटी दी कि वो टाइमलाइंस के तहत काम करे और सुप्रीम कोर्ट का फैसला इम्प्लीमेंट करे. चूंकि उन्होंने सुप्रीम कोर्ट का फैसला इम्प्लीमेंट नहीं किया, हमें सुप्रीम कोर्ट में 3 रिपोर्ट देनी पड़ी एंड उस रिपोर्ट के आधार पर और बीसीसीआई और इनके अधिकारियों को सुनकर सुप्रीम कोर्ट ने आज आदेश दिया है. अब उम्मीद है कि सुप्रीम कोर्ट का आदेश जो 18 जुलाई 2016 को पास हुआ और हमारी रिपोर्ट जो है वो अब क्रियान्वित होगी. अनुराग ठाकुर, अजय सिरके दोनों नहीं बने रहेंगे, ये तो बहुत लोग नहीं बने रहेंगे, लेकिन इन लोगों के ऊपर कंटेम्प्ट और परजरी भी इनिशिएट हुआ है, जो सबसे बड़ी बात है. कि अभी फुल ऑर्डर भी आने दीजिए, चूंकि ये लोग मेन लोग हैं, लेकिन हम लोग भूल रहे हैं एक शख्स और है, रत्नाकर सेट्टी, उसके भी हलफनामा पे कोर्ट ने बहुत क्वेश्चन मार्क उठाया था. फुल ऑर्डर जब आएगा देखेंगे, और क्योंकि कोर्ट में अगर आप गलत एफिडेविट डालते हो तो ये इस पे तो आपको परजरी में फंसना ही, और कोर्ट का आदेश नहीं मानते हो तो आपको कंटेम्प्ट भी झेलना है. तो चूंकि बोर्ड में अध्यक्ष सचिव सबसे अहम पिलर होता है, तो इनको बोर्ड ने रिमूव किया है और नोटिस भी इशू करके परजरी और कंटेम्प्ट इनिशिएट कर दिया है. साथ ही साथ 9 साल जो पूरा कर चुके हैं, जो चार्जशीटेड हैं, ठाकुर जी चार्जशीटेड हैं, 70 साल जिनकी उम्र पार कर चुकी है, जो गवर्नमेंट ऑफिशियल्स हैं, करेंट मिनिस्टर्स हैं, ये लोग अब बोर्ड में या स्टेट क्रिकेट में नहीं रह सकते. And it's a very painful decision for all cricketers and cricket-loving people from Bombay. Bombay, Vidarbha, Maharashtra, these are the associations since last 60, 70 years. Vidarbha was not part of Maharashtra, it was a part of CP and Berar. That state was merged afterwards. And I could not understand why such treatment is given to such states. Question of Anurag Thakur and others, I don't know the merits and demerits. I have not read the judgment. But about Maharashtra and Bombay and Vidarbha, I think all cricketers and cricket-loving people from that state will be very, very unhappy. It is a saddest day for them. बीसीसीआई देश का सबसे सफल खेल संगठन है और देश में क्रिकेट के बुनियादी ढांचे को राज्य क्रिकेट संघों की मदद से बनाया गया है. भारत जितने प्रतिभाशाली खिलाड़ी देता है दुनिया में किसी देश ने नहीं दिए हैं. मेरे लिए ये एक व्यक्तिगत लड़ाई नहीं थी, बल्कि ये खेल संस्था की स्वायत्तता की लड़ाई थी. मैं सुप्रीम कोर्ट का सम्मान करता हूं, जो किसी भी भारतीय को करना चाहिए. अगर माननीय सुप्रीम कोर्ट के न्यायाधीशों को लगता है कि बीसीसीआई रिटायर्ड न्यायाधीशों की निगरानी में बेहतर कर सकता है, तो मैं अपनी शुभकामनाएं उनको देता हूं. मुझे यकीन है भारतीय क्रिकेट उनके मार्गदर्शन में अच्छी तरह काम करेगा. भारतीय क्रिकेट और खेल की स्वायत्तता के लिए मैं प्रतिबद्ध हूं और सदा प्रतिबद्ध रहूंगा. आणि नंतर क्रिकेटमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया संक्षिप्त स्वरूपात.
महत्त्वाची बातमी यातली ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरनं हकालपट्टी केल्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीचं नाव जोरदार चर्चेत होतं, पण या पदासाठी आपण अपात्र असल्याचं मत दस्तूर खुद्द गांगुलीनं व्यक्त केलंय. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी विनाकारण माझं नाव चर्चेला जात आहे, पण मी या पदासाठी अपात्र आहे, कारण बंगालच्या संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून माझं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे, अजून 2 वर्षांचा माझा कार्यकाळ शिल्लक आहे, त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही, असं गांगुलीनं स्पष्ट केलंय. त्यानंतरची बातमी ती म्हणजे 2016 हे वर्ष भारतीय क्रिकेट टीमसाठी विजय वर्ष ठरलं होतं. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धची सिरीज जिंकत टीम इंडियानं आयसीसी रँकिंगमध्ये 1 स्थान पटकावलं. आता नव्या वर्षात भारतासमोर आव्हान असेल ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं. ऑस्ट्रेलियाची टीम टेस्ट सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे, पण या दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीम दुबईमध्ये प्रॅक्टिस करणार आहे. भारतीय वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीमनं हा निर्णय घेतलाय. इंग्लंड विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी ट्वेंटी सिरीजसाठी टीम इंडियाची आज घोषणा झाली आणि दोन्ही सिरीजसाठी विराट कोहलीकडे कॅप्टन्सीची धुरा सोपवण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी कॅप्टन्सीवरनं पायउतार झाल्यानंतर कोहलीकडे कॅप्टन्सीची मदार दिली गेलेली आहे. धोनी जरी कॅप्टन नसला तरी या दोन्ही सिरीजमध्ये तो विकेट किपर म्हणून टीम इंडियातनं खेळणार आहे. वनडे आणि टी ट्वेंटी या दोन्ही टीम्समध्ये युवराज सिंगनंही जागा पटकावली आहे. वनडे टीममध्ये केएल राहुल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे आणि केदार जाधववर बॅटिंगची मदार असेल. We should appreciate the way Yuvraj Singh has played in domestic cricket. In fact, all these days we were thinking that, you know, he's not playing those long innings and all. So he played some fantastic innings this season. He's got a double hundred, he's got a 180 on a lali wicket. So he did extremely well in domestic cricket, which has been appreciated and is given a due chance. तर आपण पाहतोय अपेक्षेप्रमाणेच विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात आलेलं आहे वनडे आणि टी ट्वेंटीचं. आगामी इंग्लंड विरुद्धच्या या दोन्ही सिरीजसाठी विराट कोहली आता टीम इंडियाचा कॅप्टन असेल. आणि यातली सर्वात महत्त्वाची बाब ती म्हणजे युवराज सिंगचं कमबॅक झालेलं आहे टीम इंडियामध्ये. या संदर्भात सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. आपल्यासोबत क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आहेत सध्या. संदीप, स्वागत स्पोर्ट्स वनमध्ये. आणि महत्त्वाची ही टीम निवड म्हणावीच लागेल, कारण विराट कोहलीला अपेक्षेप्रमाणेच दोन्ही फॉर्मॅटचं कर्णधारपद दिलं गेलेलंच आहे. यासोबतच युवराज सिंगचं कमबॅक ही जास्त महत्त्वाची बाब आहे. नक्कीच, एकंदरीत या टीम सिलेक्शनकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं होतं, कारण कधी नेवडेवढे भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झालेले आहेत. एक आठवड्यापूर्वी या क्रिकेटचा अध्यक्ष आणि सेक्रेटरी याला सुप्रीम कोर्टाने बडतर्फ केलं होतं. हे कमी काय म्हणून 2 दिवसापूर्वी महेंद्रसिंग धोनी जो होता यांनी कॅप्टनशिप सोडली होती. त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाचं भवितव्य वनडे आणि टी ट्वेंटीमध्ये काय असणार असे अनेक प्रश्न होते. कॅप्टन्सीच्या बाबत बोलायचं झालं तर स्वाभाविकच विराट कोहलीकडे हे नेतृत्व जाणार होतं आणि अपेक्षेप्रमाणे निवड समितीने ते नेतृत्व याच्याकडे सोपवलंही. धोनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2007 भारताचा वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक दारुण असा कामगिरी झाल्यानंतर द्रविडकडनं त्याने ती सूत्र हातात घेतली होती. त्यानंतर त्याने टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला, वनडेचा वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला आणि गेले 9 वर्ष भारतीयांना मनमुराद असा आनंद लुटता आला विजयाचा. त्यामुळे साहजिकच क्रिकेट प्रेमींसाठी थोडीशी खंत होती की धोनीला आता कॅप्टनशिपच्या जागेवर पाहता येणार होतं, कारण अनेक धक्कादायक निर्णय धोनीने घेतले होते आणि त्या धक्कादायक निर्णयातनं अविस्मरणीय असे विजय भारताला मिळून दिले होते. विराट कोहली त्याच्याच मुशीत तयार झालेला आहे आणि अनेक चांगले विजय जे आहेत त्यांनी कसोटीमध्ये मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच धोनीची परंपरा तो पुढे चालवेल. युवराजबद्दल म्हणशील तर हा जिगरबाज खेळाडू आहे. आपण पाहिलं जो क्रिकेटचा वर्ल्ड कप जो जिंकला होता आपण, त्यामध्ये युवराज सिंगचं योगदान फार मोठं होतं. त्यामुळे कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद युवराजमध्ये आणि त्याच्या जिद्दीसाठी तो संघात असला पाहिजे असं जगातल्या कोणत्याही टीमला वाटेल. आणि राहता राहिला भाग इतर सगळ्या टीमच्या बाबतीत, तर एकूणच भारताची टीम एवढी स्ट्रॉंग झाली आहे. सेकंड बेंच स्ट्रेंथ जी त्यांची आहे एवढी स्ट्रॉंग आहे की 11 जणांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकामध्ये चूर असते. त्यामुळे एकूणच आज निवड समितीला हा संघ निवडताना फार अवघड गेलं असणार, कारण वगळायचं कोणाला हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतोय. बिलकुल, वगळायचं नेमकं कोणाला हा प्रश्न त्यांच्यासमोर निश्चितच उभा ठाकला असणार आहे. मात्र युवराज सिंगनं कमबॅक केलेला आहे. तब्बल 3 वर्षानंतर युवराज सिंग आता टीम इंडियामधनं खेळताना दिसणार आहे. पहिल्या 3 वनडे आणि पहिल्या 3 टी ट्वेंटीसाठी युवराज सिंगचा संघात समावेश आहे. विराट कोहलीकडे अपेक्षेप्रमाणेच कर्णधार पदाची धुरा सोपवली गेलेली आहे. संदीप, असेच आमच्यासोबत राहा. आणखीही काही क्रिकेटच्या बातम्या आपल्याला पाहायच्या, त्या संदर्भातलं विश्लेषण देखील करायचं आहे. थोडासा ब्रेक घेऊया आपण स्पोर्ट्स वन मध्ये, लगेच परतूया. पाहत रहा महाराष्ट्र वन.
ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्यातली महत्वाची घडामोड ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी ट्वेंटी टीमची कॅप्टन्सी सोडण्याचं जाहीर केलं. कॅप्टन्सी जरी सोडलेली असली तरी धोनी वनडे आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत राहणार आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी ट्वेंटी टीमची निवड केली गेलेली आहे आणि या मध्ये धोनीचा समावेश विकेटकीपर म्हणून करण्यात आलेला आहे आणि धोनीच्या जागेवर विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात आलेलं आहे. हमारे लिए बहुत दुख की बात है कि धोनी ने कैप्टनशिप छोड़ दी है. धोनी सर ने हमारे लिए एक वर्ल्ड कप तो ला चुके, लेकिन हमारी उम्मीद और एक थी क्या 2019 का भी वर्ल्ड कप ला दिए होते तो हमारी बहुत उम्मीद थी धोनी सर से, लेकिन धोनी सर ने रिजाइन देते बहुत बड़ी दुख की बात है. और अभी आने वाले कप्तान विराट कोहली वो भी ठीक है, पर धोनी सर ने 2019 का भी वर्ल्ड कप अगर हमारे लिए इंडिया के लिए और एक ला देते तो बहुत बड़ी आनंद की बात होती. उनको ऐसा नहीं करना चाहिए, अभी उनको अभी खेलना चाहिए. उन्हें अभी तो अभी हाल फिलहाल वो अभी पॉपुलर हुए थे, अपने इंडिया का नाम रोशन किए थे, कभी उनको रहना चाहिए था, उनको ऐसा नहीं करना चाहिए था. लेकिन मेरी यही दरख्वास्त है उनसे, मेरी यही अपील है और रिक्वेस्ट है कि उनको वापस से उनको अपनी जगह ले लेना चाहिए. उनको अभी कैप्टन होना हो जाना चाहिए था, उन्हें अभी खेलना चाहिए था. अभी वो नहीं खेलेंगे तो अच्छा नहीं है, हमें अच्छा नहीं लगेगा, क्योंकि वो खेलते थे तो हमें मैच भी देखने का इंटरेस्ट बढ़ता था और खेलने का भी एक जुनून थे, जोश थे. वो नहीं खेलेंगे तो हमें बुरा लगेगा. तो कैप्टनशिप नहीं छोड़ना चाहिए, तीनों फॉर्मेट में टीम को इंडिया को अच्छा खेला बनाया है, इसके लिए भी आगे और खेलना चाहिए अपना सबका यही. आणि यानंतर बातमी पाहूया रणजी मॅचेसमधली. मुंबईच्या पृथ्वी शॉच्या दमदार सेंचुरीच्या जोरावर मुंबईनं रणजीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईनं तामिळनाडूचा 6 विकेट्सनं पराभव केला आहे. तामिळनाडूनं मुंबईला विजयासाठी 256 रन्सचं आव्हान दिलं होतं. त्यामध्ये पृथ्वी शॉनं रणजी पदार्पणाच्या मॅचमध्ये सेंचुरी झळकावली आहे. पृथ्वी शॉनं 174 बॉल्समध्ये 13 फोर्स आणि 1 सिक्ससह 120 रन्सची खेळी केली. त्यामुळे यंदाच्या मोसमात मुंबई आणि गुजरातमध्ये आता रणजीची फायनल होणार आहे. आणि दुसरीकडे दुसऱ्या सेमीफायनलमध्ये गुजरातच्या टीमनं ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तब्बल 65 वर्षानंतर त्यांनी फायनलमध्ये रणजीच्या प्रवेश केलेला आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या मॅचमध्ये गुजरातनं झारखंडवर 123 रन्सनं विजय प्राप्त केला होता. गुजरातकडनं जसप्रीत बुमरानं दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्या, तर आर पी सिंगनं पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये गुजरातनं दिलेल्या 234 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झारखंडला गुजरातनं 111 रन्समध्ये गुंडाळलं आणि आता गुजरातनं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. गुजरात आणि मुंबईचा फायनलमध्ये सामना आता इंदोर इथं रंगणार आहे. आणि याच दोन्ही सेमी फायनल्सचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. आपल्यासोबत संदीप चव्हाण आहे. तर संदीप, मुंबईनं पराभव तर तामिळनाडूचा केलेला आहे, मात्र गुजरात आणि झारखंडची मॅच देखील तितकीच महत्वाची ठरली. मुंबईच्या मॅचचा जर विचार केला तर पृथ्वी शॉनं डेब्यू मॅचमध्ये दमदार सेंचुरी केलेली आहे. 17 वर्षांचा हा मुलगा सचिन तेंडुलकर नंतर डेब्यू मॅचमध्ये सेंचुरी मारणारा मुंबईकर ठरलाय. काय नेमकं त्याबद्दल सांगताय? अजिंक्य, आजवर मुंबईतर्फे 13 खेळाडू असे होते ज्यांनी रणजीच्या पदार्पणामध्ये सेंचुरी ढकली होती. आणि याच्यामध्ये कोणकोण खेळाडू आहेत तर सचिन तेंडुलकरपासून अगदी अजिंक्य रहाणे, समीर दिघे, जतीन परांजपे या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं नाव गेलं आणि तेही मुंबईतर्फे तो सर्वाधिक लहान खेळाडू ठरला. म्हणजे सचिन तेंडुलकरनंतर वयाच्या 17 वर्षी रणजीमध्ये शतक ठोकतोय आणि तेही पदार्पणामध्ये. मला वाटतं सर्वाधिक प्रतिभावान असा खेळाडू आहे. मला वाटतं हा खेळाडू होता वयाच्या 14 वर्षी त्याला 35 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. म्हणजे अंडर 14 मुंबईतर्फे खेळत असताना ज्याच्याशी करार करावा असं एखाद्या आस्थापनाला वाटतं, यावरून त्याची उपयुक्तता क्रिकेटमधली सिद्ध होते. आणि काल तो जीजेन्से खेळला. मला वाटतं मुंबई रणजी विजेतेपद का मिळते त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण की कोणत्याही खेळाडूकडे तुम्ही बॅट दिली की तो शतक ठोकण्यासाठीच मैदान उतरतो असं म्हणता येईल. संदीप, मात्र या सगळ्याचा जर विचार केला तर रणजीमध्ये मुंबईचा जो प्रवास होता या पूर्ण रणजीच्या सीझनमधला तो फार काही मुंबईला कन्व्हिन्सिंग विजय मिळवता आलेला नाही. 3 विजय होते आणि पहिल्या इनिंगच्या लीडवर मुंबईनं जास्त पॉईंट्स कमावले. काही स्टार प्लेयर्स नाही आहेत मुंबईच्या टीममध्ये, तरी देखील काही युवा खेळाडूंनी पुढे येत जबरदस्त कामगिरी केलेली आणि फायनलपर्यंत आता मुंबईला रणजीच्या आणून ठेवलेला आहे. गुजरातची एक तगडी टीम आहे, आव्हान देखील गुजरातचं मोठं असणार आहे. कशा प्रकारे आपण फायनलकडे पाहतोय? अजिंक्य, म्हणूनच मुंबईला खरं तर खडूस टीम म्हटलं जातं क्रिकेटमधलं, कारण विजय कसा खेचून आणायचा हे मुंबई क्रिकेटरच्या रक्तात भिडलेलं असतं. म्हणजे लक्षात घे, तू 46 वयात आणि रणजीच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्यातल्या 41 वयात आणि रणजी विजेपद जिंकलाय. 42 रणजी पदासाठी ते आता या पुढच्या आठवड्यात इंदोरमध्ये सामोरे जातील. एकूण त्यांच्या फायनलमधल्या विजेतेपदाची सरासरी जी आहे ही जवळजवळ 90 वर आहे. शेवटची फायनल त्याने 1992 हरली होती, जी कपिल देवकडनं, ते सुद्धा 2 रनने आपण हरलो होतो. आणि गुजरातबद्दल म्हणशील तर शेवट
शेवटची फायनल म्हणजे आतापर्यंत त्यांनी ही त्यांची दुसरी वेळ रणजीची फायनल घडण्याची 1950-51 साली म्हणजे आजपासून जवळजवळ 66 वर्षापूर्वी रणजीची फायनल गुजरातने कधीतरी घातली होती. त्यामुळे कागदार मुंबईचा संघ तुल्यबळ आहे आणि जसं तू म्हणलास की रक्तात यांच्या विजय लिहिलेला आहे तो कसा आणायचा पहिल्या डावाच्या याच्यावर असेल किंवा आउटराईट विन असेल जिंकणं हेच मुंबईकरांना माहिती आहे. आणि म्हणून 43-41 वेळा ते जिंकले आणि मला असं वाटतं इंदोरमध्ये काही फारसा वेगळा रिझल्ट लागणार नाही. मुंबई आपल्या 42व्या विजेतेपदावर नक्की शिक्कामोर्तब करेल असा त्यांचा प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. संदीप शेवटचा प्रश्न, खडूस आर्मी आपण म्हणतो वारंवार मात्र मुंबई काही करून विजय खेचून आणते, फायनलमध्ये गुजरातकडनं पण तेवढंच तगडं आव्हान असेल असं वाटतं? पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली हा जो संघ तयार झालेला आहे काही खेळाडू जे आहेत त्यांनी आयपीएलमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. मला वाटतं त्यांच्या टीमकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे इथून पुढे गुजरातसाठी सगळी विन विन सिच्युएशन आहे. पण जिंकण्यासाठी जे एक रसायन लागतं ते गुजरातच्या टीममध्ये आव्हान आहे. पण मला असं वाटतं की एक कडवी झुंज जी आहे ती आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने रणजीची फायनल जी आहे क्रिकेट प्रेमी एन्जॉय करतील. दिवस मुंबईचा असेल परंतु दिवस रंगतदार करण्याची क्षमता मात्र गुजरातमध्ये असं आपण म्हणू शकतो. बिलकुल संदीप थँक्यू, आपण सविस्तर विश्लेषण या सगळ्याचं केलं त्याबद्दल. गुजरात आणि मुंबईमध्ये फायनल रंगणार आहे रणजीची आणि मुंबईच जिंकेल असा आशावाद सध्या व्यक्त होताना दिसतोय. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आपण स्पोर्ट्स वन मध्ये, लगेच परतूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्पोर्ट्स वनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्य संग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीनं तुळजापूर इथल्या सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मैदानी आणि सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण मराठवाड्यातल्या जवळपास 450-500 मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मुलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी विजेत्यांना चषक आणि रोख रक्कमही देण्यात आली. मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र धुरगुडे, महाराष्ट्र वन न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डिरेक्टर संदीप चव्हाण, सकाळ न्यूजपेपरचे वरिष्ठ पत्रकार संजय मिश्किन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. माझे वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी कैलासवासी भानुदास जयवंतराव धुरगुडे यांचा 1 जानेवारी हा जन्मदिन आहे. त्यांच्या म्हणजे 1 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून आम्ही साजरा करतो. आमच्या वडील एक प्रेरणा सागर होते. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी स्वातंत्र्यसंग्राममध्ये भाग घेतला होता. त्यानंतर बऱ्याच प्रकारचं सामाजिक कार्य केलं होतं, शिक्षणाचा प्रसार केला होता आणि 1990 त्यांचं महानिर्वाण झालं. त्यानंतर आम्ही 2000 सालापासून अशा प्रकारच्या स्पर्धेमधून मुलांना प्रेरणा द्यावी, मुलांना एक प्लॅटफॉर्म द्यावं खेळाच्या माध्यमातून. आणि मराठवाड्याची मुलं काही बाबतीत मागे पडतात जसं म्हटलं जातं, मराठवाडा हा मागास आहे तसं आम्ही मानत नाही स्वतः, परंतु दुर्दैवानं तसं दिसून येतं. आणि त्या माध्यमातून मराठवाड्याच्या मुलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना त्यांच्या खेळाला त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी ह्या माध्यमातून आम्ही विविध स्पर्धा आयोजित करतो. म्हणजे या स्पर्धा सर भरवतात आणि विद्यार्थ्यांना कॅशमध्ये प्राईज देतात सर. हे म्हणजे कुठल्याच विभागातनं मला वाटतं आहे कोणी व्यक्ती असं करणार नाही. आणि या व्यक्तींना म्हणजे श्री राजकुमार धुरगुडे साहेब जे आहेत ते त्यांचे जे प्रतिनिधी आहेत सर मराठवाड्यातल्या प्रत्येक शाळेकडे सर, जवळजवळ आज मराठवाड्यातले 3000 शाळा ज्या आहेत सर, 3000 शाळेमध्ये सर प्रत्येक शाळेला ते स्वतः त्यांचा प्रतिनिधी पाठवून सर पत्रव्यवहार करतात आणि त्यांना पत्र पाठवतात सर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. आणि आमच्या शाळेला सर पत्र दरवर्षी येत आहे आणि दरवर्षी आम्ही याच्यामध्ये सहभाग घेतो. आणि या सगळ्या बातम्यांसह स्पोर्ट्स वर मध्ये या आठवड्यात आपण इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वर.